कहीं पे निशाना टाइमिंग इतने प्रॉपर नहीं है, ये जी लागली होती जेल ची संधि देखी होती, पहले चेंडू होती संधि चाड़ आली होती, पर संधि तो सोन इतने मात्र नहीं है। यष्टीरक्षक थोड़ा सा सुस्तावलेला पहाला मला, जेल ची संधि होती, वाकायला उशीर झालं, जेल सोडली गेली, डॉट झाला चेंडू फलंदाज पहिला। ओके थैंक यू। अडव्या बैटने खेलने का प्रयत्न केला जातोय, एष्ट्या उद्वस्त, गेंद अंदल और इसके बाद बल्ला बाहर, फलंदाज पहिला बाद। पहिला गडी बाद, नवनीत बैक टू द पवेलियन, या नवनीत चा दिवसभरा मध्ये चांगला खेल पहाला मिळाला, तो नवनीत आता मात्र शून्यावरती बाद झालं, अशा होती भरपूर अपेक्षा होती प्रेक्षक वर्गाला टिंबोळीच्या संपूर्ण पाठीराख्यांना की नवनीत हा सामना देखील चांगला खेळेल, कारण काही दोन सामन्यांचा विचार केला चांगली कामगिरी नवनीतची देखील राहिली, परंतु मोठ्या मॅचमध्ये मोठी कामगिरी करता आली नाहीये, त्याचं कारण एकच, नवीन फलंदाज कालूराम आता मात्र मैदानामध्ये येतोय, मागच्या मॅचचा हिरो मैदानामध्ये तिसऱ्या क्रमांकावरती। आडव्या बॅटने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, इथे मात्र टायमिंग व्यवस्थित नाहीये, फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली, दुसरीचा प्रयत्न केला जातोय, यस फिंगर अप झालेले, आम्हाला देखील इशारा उशिरा समजला, फलंदाज धावच्या रूपात अजून एक बाद, पूर्णपणे बॅकफूटला आता मात्र टिंबोळी संघ पाहायला मिळते, कुठेतरी असं वाटलं होतं का आक्रमक पवित्र टिंबोळी संघ उचलेल की काय, परंतु अगदी तारांबळ उडालेले आहे म्हणेन मी तर म्हणेन, कारण सलामीचे दोन्हीही मात्र सलामीवीर आता मात्र घरच्या रस्त्याला आपल्याला पाहायला मिळतात। नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर होतोय, साई येतोय, थोडीशी रणनीती चेंज, आडव्या बॅटने चेंडूला पूल केला जातोय, क्षेत्ररक्षक आहे टट्टीय सर्कलमध्ये, पाठलाग पाहायला मिळतोय, दोघांची शर्यत लागली जाते आणि शर्यतीमध्ये चेंडूनी मजल मारली, सरळ निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार। आता मात्र फटक्याला सुरुवात केली फलंदाज काळूराम याने, धावफलक सरकवण्याचं काम केलं, धावफलकावर धावायला लागल्या गेल्या पाच, दोन गडी गमावल्यानंतर टिंबोळी संघ सर्वप्रथम फलंदाजी करताना पाहायला मिळतोय, तर गोलंदाजी ट्रॅक होती एक अष्टपैलू गोलंदाज शिवाजी पाहायला मिळतोय, इथे देखील इनफील्डच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न केला जातोय, फटका फसेल, सॉफ्ट डिसमिसल, कालूराम बॅक टू द पवेलियन। चांगली सुरुवात, आता मात्र मी म्हणेन नटराज खारभाऊ संघाचे सर्वप्रथम टॉस जिंकल्यानंतर जो निर्णय घेतला होता तो निर्णय कुठे चुकीचा ठरतोय टिंबोळी संघाचा असं म्हणायला हरकत नाही आहे, कारण पहिलं षटक मार्गस्थ असताना धावा फक्त पाच धावपडकाव पाहायला मिळतात आणि तीन गडी बाद झालं, सर्वप्रथम भोपळा न पोडता नवलीत बाद झाला, त्यानंतर नित्यानंद देखील शून्यावर बाद झाला, त्यानंतर काळूरामने चांगली सुरुवात केली, एक चौकार नक्कीच लगावला, मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये इथे मात्र पुन्हा एकदा काळूराम बाद झाला, अशा पहिल्या षटकाचं विवरण तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल, अजूनही काही चेंडूंचा खेळ बाकी आहे, कौतुक करावं लागेल गोलंदाज शिवाजी याचं, एक चौकार नक्कीच लगावला गेलाय, तीन गडी बाद, पहिलं षटक मार्गस्थ टिंबोळी संघाचं, इथे मात्र पुढे सरसावत फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम केलं गेलं, टायमिंग इथे व्यवस्थित नाहीये, कॉलिंग भरपूर उशिराने पाहायला मिळाली, फिंगर अप, पुन्हा एकदा गडी बाद,
लेग बाइट्स। मात्र टेंभोळी संघाचा पाहायला मिळते, कुठेतरी असं वाटलं होतं सुरुवात फार चांगली पाहायला मिळेल, परंतु पूर्णपणे मागे ढकलण्याचं काम गोलंदाज शिवाजी यांनी केलं। तब्बल 4 गडी बाद करण्याचं काम हे मात्र शिवाजीने केलं, मात्र त्याला विकेट 2 मिळतील, परंतु संघाला चाल मिळतील असं म्हणायला हरकत नाही। एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर, पहिला षटक संपल्यानंतर धावफळकाचा विचार केला, धावा लागल्या गेल्या 6, 4 गडी गमावल्यानंतर टेंभोळी संघ पहिल्या इनिंगमध्ये फलंदाजी करताना अंतिम सामन्यामध्ये हा सामना जो जिंकेल तो सरळ फायनलमध्ये प्रवेश करेल। पाहूया आजचा दिवस कोणाचा असेल, कारण कालच्या दिवसाचा विचार केला स्वतःच्या होम ग्राउंडवरती बादशाह दाखवत बादशाह 11 पिंपळघरने मजल मारली, पहिला डाव त्यांचा दिशे त्यांच्या नावी राहिला। आजचा दुसरा दिवस अंतिम सामन्यामध्ये 2 सामने समोरासमोर आदळले जाताना पाहायला मिळतात, एका बाजूला टेंभोळी संघ त्यांच्या बाजूला खारबाव संघ। धावफळकावरती 6 धावा, चला मॅच चालू करूया आपण। चला फिल्डिंग सजवायची आहे खारबाव संघ। चला राम आपण आपली जागा पकडायची आहे, तसेच पंकज कर्णधार आपण देखील डगआउटमध्ये जाऊन बसायचं आहे, विनंती असेल सामना आपल्याला चालू करायचा आहे, पण आपण देखील आपल्या जागेवर जायचं आहे, सामन्याला करूया सुरुवात।
आजच्या दिवसातला अंतिम सामना कोण ठरेल फायनल करता पात्र. एका बाजूला टिंबवली संघ, त्यांच्या अगेन्स्ट खेळण्याकरता नटराज खारबाव संघ. सर्वप्रथम फलंदाजी करताना टिंबवली संघ पाहायला मिळाला. सुरुवात थोडीशी खराब राहिली, अजूनही काही चेंडूंचा खेळ बाकी. इथे मात्र थोडीशी स्वतःला जागा बनवत चेंडूवर फोर्स करण्याचा प्रयत्न केला गेला होता. पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली देखील राहिला, बॅट आणि बॉलचा काही संबंध आला नाही. इथे मात्र चेंडू लिहिला जाईल डॉट. सुरुवात फार चांगली करतोय गोलंदाज संदीप. स्वतःच्या गोलंदाजीवरती कौतुक करावं लागेल संदीपचा, चांगली कामगिरी आजच्या दिवसामध्ये संदीपची देखील पाहायला मिळाली. इथे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. बॅट आणि बॉलची जुळणी चांगली पाहायला मिळाली. भरपूर वेगाने क्षेत्ररक्षक त्या चेंडू झेपावला. फार चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. एकाच धावामध्ये चेंडूची पकड फेकी देखील केली आणि मात्र एक धावेवरती समाधान मानावं लागलं फलंदाज साई याला. एका धावेने धावफळक पुढे सरकलं, जाऊन पोचलं धावफळकावरती. आठ धावा, सात धावा, चार गडी गमावल्यानंतर पहिल्या इनिंगमध्ये टिंबवली संघ फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. यस, नो बॉल येतोय. पंचांकडनं फिल्डिंग पोझिशन चुकीची असल्याची आम्हाला माहिती मिळते, कारण तसेच गावदेवी पिंपलगर फायनलमध्ये प्रवेश करताना सिनियर 40+ मध्ये क्या बात आहे. तसेच पवनजी भोईर आणि आमचे यस नो बॉल आहे. आपण थोडंसं इकडे लक्ष केंद्रित करूया. फ्री हिट असेल, चला थोडीशी घाई करायची. संधी आहे फलंदाजाला मोठे फटके मारण्याची. आडव्या बॅटने चेंडू उडवला जातोय. टायमिंग इथे व्यवस्थित नाहीये. चेंडू उंची गाठतोय, लांबी गाठत नाहीये. एक धावी ते झाली आहे, दुसरीचा प्रयत्न केला जातोय. भरपूर उशिराने चेंडू पकडला गेला, फेकी केली गेली शिवाजीकडे. याच दरम्यान दोन धावा रोखू शकला नाहीये क्षेत्ररक्षक. मिळतील इथे दोन धावा. धाव फलक 10 धावा. पहिल्या डावाची सुरुवात टिंबोली संघ फलंदाजी करताना टॉस जिंकल्यानंतर. दुसरं षटक मार्गस्थ, गोलंदाज संदीप पाहायला मिळतोय बॉलिंग ट्रॅकवरती. वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक, अंतिम सामना आजच्या दिवशीचा पात्र ठरेल जो ही मॅच जिंकेल फायनलमध्ये प्रवेश करेल. कोण असेल तो संघ? खोलवर टप्प्याचा चेंडू फक्त ग्लान्स केला, चेंडूला ढकलण्याचं काम केलं. मनगटी फटका पाहायला मिळाला ऑन साईडला. एक धावी ते पूर्ण, दुसरीचा प्रयत्न केला जातोय. धोकादायक धाव मात्र पूर्ण केली. कुठंतरी मी म्हणे नितीनने जेव्हा दुसरी धाव घेतली तेव्हा मात्र थोडासा श्वास देखील रोखला गेला होता. नितीनला देखील माहिती आहे माझी विकेट किती महत्त्वाची आहे. जरी इथनं नितीनची विकेट गेली असती तर पूर्णपणे स्ट्रॉंग झोन हा मात्र टिंबोळीचा पकडला गेला असता. धावफळक 12, धावफळकावर लागले गेल्या. दुसरं षटक मार्गस्थ, राईट एम ओव्हरचा माला. गोलंदाज संदीप सज्ज. इथे मात्र क्रॉस लाईन फटका मारताना पाहायला मिळते. पूर्णपणे शफल झाला फलंदाज. फटका फार सुंदर आहे, फिल्डर आहेत, बनावा लागेल प्रेक्षक. चेंडू सरळ निघून जाईल सीमारेषा बाहेर चौकार. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी. दुसरं 2 चेंडूंचा खेळ बाकी. इथे मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटने चेंडू उडवला जातोय. चेंडू उंची गाठेल, लांबी गाठेल का? क्षेत्रक्षक आहे, चुकी होणार नाहीये. सहज सोपा झेल हातामध्ये विसावला गेला. नितीन मात्र घरच्या रस्त्याला पाहायला मिळतोय. फलंदाज होईल टिंबोळीचा बाद.
एंगलचे पाच वाजलेले आहेत धावफळक धावफळकावरती 16 धावा पाच गडी गमावल्यानंतर टेंबोळी संघ आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय पहिल्या डावाकरता. कुठेतरी मी म्हणेन टॉस जिंकल्यानंतर जो निर्णय घेतला होता फलंदाजीचा तो कुठेतरी मात्र चुकीचा ठरतोय की काय असं वाटू लागले, परंतु अजूनही सामना संपलेला नाही आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे, अजून दोन षटकांचा खेळ बाकी आहे. इथे मात्र पुढे सरसावत पंचांकडे दाद मागितली जाते. यस फिंगर अप फलंदाज होईल बाद. चैत महिन्यात टेंबोळी संघाचा विचार केला तर बरेचसे अशा मॅचेस आहेत ज्यांनी लो स्कोरिंग जिंकवलेल्या देखील आहेत. ती क्षमता आहे टेंबोळी संघाकडे, कारण कालुरामसारखा एक सुंदर गोलंदाज त्यांच्यामध्ये आहे ज्याला जादूगर म्हणून ओळखला जातो. आपल्या गोलंदाजी जादू नेहमीच पसरवत असतो. तसेच नवनाथ देखील चांगला गोलंदाज आहे, त्याची देखील चांगली गोलंदाजी आहे. म्हणजे कुठेतरी मी म्हणेन स्ट्रॉंग झोन गोलंदाजी ही मात्र टेंबोळीची पाहायला मिळते नेहमीच. तिसरं षटक मार्गस्थ गोलंदाज गोलंदाज ट्रॅकवरती भालचंद्र पाहायला मिळेल. तर मात्र डावकुरू शैलीचा फलंदाज साई अजूनही मैदानामध्ये आहे ज्याने पाच धावा आतापर्यंत खेळल्या आहेत. इथे मात्र हलक्या हाताने चिंडूला फक्त ढकलण्याचं काम केलं गेलं. तिथे प्रोटेक्शन चांगलं पाहायला मिळेल. फक्त एकच धाव एका धावेने धावफळक पुढे सरकलं जाऊन पोचलं 17 धावेंवरती. क्रिकेटमधला अशुभ आकडा, मराठी संस्कृतीमधला अशुभ आकडा, परंतु क्रिकेटसाठी शुभ ठरला कारण हा जर्सी नंबर होता दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज ॲबे डिविलियर्स याचा, ज्याचे इंडियामध्ये देखील भरपूर फॅन्स आहेत. इथे मात्र स्कूप करण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु चेंडूची हाताळणी फार चांगली पाहायला मिळाली. चेंडूचा वेग चांगला पाहायला मिळाला, टप्पा इथे प्रॉपर पाहायला मिळाला. अगदी बॅटचा फ्लो वरतीच जाण्याआधी चेंडू जाऊन विसावला गेला यष्टीरक्षक शिवाजीच्या हातामध्ये. इथे होईल पंकज पहिला चेंडू डॉट. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढला जातोय ऑन साईडला. एकदा इथे केली गेली कम्प्लीट, दुसरीचा प्रयत्न केला जातोय. भरपूर उशिराने त्या दोन धावा इथे कम्प्लीट केल्या जातील. एकेरी दुहेरी का होईना पण धावा जोडल्या जातात. क्रिकेटची लाईफलाईन ज्याला म्हटली जातं ते इथे पाहायला मिळते. ज्याप्रमाणे मुंबईची लाईफलाईन धीमी लोकल मानली जाते त्याप्रमाणे क्रिकेटची सिंगल डबल ही लाईफलाईन मानली जाते आणि तीच मात्र पंकज हाताळतोय. इथे फटका उडवलाय, टायमिंग इथे प्रॉपर झालंय का? चेंडू उंची गाठतोय, लांबी गाठेल का? परंतु इथे होईल जेलबाद, फलंदाज होईल पंकज बाद. फार चांगला पाहायला मिळाला पंकजच्या बॅटमधनं. नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर होतोय. दिलीप धावफळक धावफळकावरती 19 धावा. असं वाटलं होतं की पहिल्या इनिंगमध्ये टेंबोळी संघ भरपूर धावा जोडेल, परंतु पूर्णपणे बॅकफुटला ढकलण्याचं काम हे मात्र कारबाव स्पोर्ट्सच्या संपूर्ण गोलंदाजांनी केलं. चांगल्या प्रकारची गोलंदाजी हाताळली गेली आणि चित्र आपल्यासमोर आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू चांगल्या प्रकारे खोदून काढला जातो. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, एष्ट्या उद्ध्वस्त होतील. अजून एक गडी, टेंबोळी संघाचा बाद.
षटकापर्यंत सामना जातोय की काय, कारण दोन्ही संघ मतब्बल आहेत, चांगल्या खेळीचा भरणा देखील आहे, परंतु जो निर्णय घेतला होता संदीप येते नवीन बॅटर, आडव्या बॅटने पुन्हा एकदा चेंडूला टर्न केला जातोय, टायमिंग इथे प्रॉपर नाहीये, चेंडू निघून चाललाय फाईन लेग क्षेत्रामध्ये, एकदा इथे जाळी, दुसरीचा प्रयत्न केला जातोय, खराब फेकी, तिसरीचा प्रयत्न केला जाईल, थोडस फंबळ, आणि इथं मात्र तीन धावा पूर्ण केल्या जातील. या तीन धावेने पुन्हा एकदा धावफळक पुढे सरकलं, जाऊन पोचलं धावफळकावरती, 22 धावा. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर, तीन षटकाचा खेळ संपला, तीन षटकाचे धावा एकेचा पण विचार केला, आठ गडी गमावले टिंबवली संघाने पहिल्या डावामध्ये, अजूनही सहा चेंडूंचा खेळ बाकी आहे. जर इथेन जर मोठे फटके आले, साई अजूनही मैदानामध्ये आहे, साईकडे क्षमता आहे मोठ्या फटके मारण्याची, बरेचसे असे टुर्नामेंट आहे जिथे साईची मी स्वतः बॅटिंग पाहिलेली आहे, एक नामवंत फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. आता मात्र अंतिम षटक, गोलंदाजी करता गोलंदाज सज्ज असेल बॉलिंग ट्रॅकवरती, वैयक्तिक पहिलं संघाचं चौथं, प्रशांत असेल, प्रशांत फलंदाजांना शांत ठेवेल का हा प्रश्न देखील विचारला जाईल, की साई आपली जी ख्याती आहे ती सादर करेल या काही चेंडूंवरती. अंतिम षटक, आडव्या बॅटने चेंडू उडवला जातोय, चेंडू उंची गाठतोय, लांबी गाठेल का, इथे मात्र मिस फिल्डिंग पाहायला मिळेल, झेल सोडली गेली, साईला जीवात दाण मिळालं, कुठेतरी असं वाटलं होतं ही झेल होतोय की काय, साईने श्वास रोखून धरला होता. दोन धावा पुन्हा एकदा टिंबोळी संघाला साईच्या खात्यात जोडल्या जातील, धावफळक धावफळकाने वाढलं गेलं, 24 धावा. इथे मात्र भरपूर दूरवरून चेंडूला फोर्स करण्याचा प्रयत्न केला गेला, यस व्हाइट बॉल, आय थिंक मला वाटते गोलंदाज पंचांच्या नजरेसमोर आला, पंचांना काही दिसलं नाही, यस व्हाइट चेंडू, भरपूर उशिराने निर्णय कळवला गेला आमच्यापर्यंत. इथे मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटने चेंडूवरती प्रहार केला जातोय, इथे साईचा टायमिंग व्यवस्थित होत नाहीये, एक धाव इथे पूर्ण केली गेली, दुसरीचा प्रयत्न केला जातोय सहजरित्या, दोन धावा इथे देखील मिळतील. पाहिलं साईंनी पारखलं की मोठे फटके लागत नाहीये, विकेट जात आहेत, मला सिंगल डबलचा पवित्रा घ्यावा लागेल, आणि तो घेताना साई पाहायला मिळते मैदानामध्ये, एकेरी दुहेरी धावा का ना होईत, पण तिथे जोडल्या जातील धावफळक धावफळकात, 27 पाहायला मिळते, आठ गडी गमावल्यानंतर टिंबोळी संघ पहिल्या इनिंगमध्ये. इथे देखील चेंडू चांगला पाहायला मिळाला, पंचांचा कौल आमच्याकडे पोचला जाईल, लाईक बाईज एक्स्ट्रा स्वरूपामध्ये ही देखील धाव जोडली जाईल. धावफलक 28, 28 धावा, आठ गडी गमावल्यानंतर पहिल्या इनिंगचा धाव आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला टिंबवली संघ, त्यांच्या अगेन्स्ट खेळण्याकरता नटराज खारबाव संघ, दोन्ही संघ आजूबाजूचे आहेत, दोघांना देखील एकमेकांचे धावपेज माहीत आहेत. इथे मात्र अडव्या बॅटने चेंडूला ग्लान्स केला जातो, चेंडू सरळ निघून चाललाय फाईन लेग क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू सरळ निघून जाईल सीमा रेषेच्या बाहेर, हा चौकार. इथे मात्र धावा जोडल्या जातील टिंबोळी संघाच्या स्कोरबोर्डवरती, हळुवार का होईना, तर मात्र एक सन्मानजनक स्कोर आपल्याला स्कोरबोर्डवरती पाहायला मिळते. आठ गडी गमावल्यानंतर 32 धावा, काही चुकीची धावसंख्या नाही आहे, बरोबर आहे मी म्हणेन. अजूनही काही चेंडूंचा खेळ बाकी, अंतिम षटक मार्गस्थ, फुलटॉस चेंडू आहे,
टाइमिंग इथे व्यवस्थित नाही आहे. ऑन साइडला चेंडू टर्न केला जातो, क्षेत्ररक्षक आहेत तिथे तैनात. एक धाव मिळेल, दुसरीचा प्रयत्न केला जाते, दोन धावा इथे कंप्लीट केल्या जातात. तिसरीचा प्रयत्न होईल का? शिवाजी तेथे आहे, चुकी होणार नाही आहे. तिसऱ्या धावमध्ये रनआउटच्या रूपामध्ये गडी बाद. जगण येतोय शेवटचा. अंतिम गडी मैदानामध्ये दाखल. आडव्या बॅटने चेंडूला उडवलं जाते ऑन साइडला. एक धाव इथे मिळेल, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? साई वेगाने दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतोय. शिवाजी तिथे मात्र स्टंपलिंगचा प्रयत्न करतोय. पंच कळवत्यात, दोन धावा इथे कंप्लीट. तो 84 ओव्हर, चार षटकांचा खेळ इथे संपला. धावफळक लागल्या, धावफळकावरती 36 धावा. जयवंत पाडेल मी नक्कीच सांगेन, अजूनही सामना संपलेला नाही आहे. टिंबोली संघाचा स्ट्रॉंग झोन गोलंदाजी आहे. जर ज्या प्रकारचा आपण संघ मानतोय टिंबोली संघ, तशीच जर गोलंदाजी झाली तर खारबाव संघ अडचणीमध्ये येऊ शकते. कारण सहजासहजी मॅच सोडणारा हा संघ नाही आहे टिंबोली संघ. एक फायटर संघ, जिद्दी संघ म्हणून आपण त्याच्याकडे बघतो पाहतो. तर दुसऱ्या डावाकरता आपण वळूया आमच्या कॉमेंटेटर मित्र, आमचे गुरु, आमचे सर जयवंत पाटील यांच्याकडे. पुढच्या चार षटकांकरती त्यांचा एक सुंदर आवाज आपल्या कानी पडेल. ओव्हर टू कॉमेंटरी बॉक्स. थँक्यू योग पायकर. बॅक टू द क्रिकेट नाऊ. स्पर्धेचा दुसरा यशस्वी दिवस संपन्नतेच्या वाटेवर. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर करायचे. नटराज खारबाव, पहिला सेमीफायनलचा सामना, उपांत्य फेरीचा सामना जय बजरंग टेंभवली आणि नटराज खारबाव या दोन संघांमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. लक्ष 37 धावांचं ठेवलेलं आहे. मित्रमंडळींनी एक समाधानकारक धावसंख्या उभारलेली आहे. दोन्ही संघांचा आपण जर विचार केला तर खूप चांगली कामगिरी आतापर्यंत बघायला मिळते. बाळ्यामामा चषक 2023 या स्पर्धेमध्ये जो जिंकेल तो थेट फायनलमध्ये अंतिम फेरीमध्ये प्रवेश करणार आहे. तो संघ कोणता याचं उत्तर आपल्याला 20 मिनिटात मिळेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना होताना शिवाजी आणि त्याला साथ देताना पाहतोय आपण संदीप. उद्याचा शेड्यूल, उद्या दिनांक 17/12/2023 पहिली मॅच जी होईल ती ठीक 8:30 मिनिटांनी आपण इथं सकाळी रिपोर्ट करायचं आहे. गावदेवी
पूर्णा आणि त्यांच्या विरोधात खेळताना दिसेल आरसी पाटील फाउंडेशन आयवे दिवे. दुसरा सामना जो होईल तो वीर तानाजी दापोडे केवणी स्पोर्ट्स केवणी आई गावदेवी जून अंदुरखी श्री जानकाई माता खारबाव तिसरा सामना होईल. आणि चौथा शेड्यूलमधला सामना असेल दोस्ती स्पोर्ट्स कांबे त्यांच्या विरोधात खेळताना दिसेल रिचा स्मृती पायगाव. आपण इथे वेळेवर उपस्थित राहायचंय. सकाळी ठीक 8:30 आपण रिपोर्ट करायचं दोन्ही टीम. पूर्णा वर्से साहेब दिवे पहिला चेंडू दमदार शॉट टिपिकल पॉवर प्लेचा फटका गुड शॉट चेंडू सीमा पार 4 धावांसाठी चौकार. उद्या उशिराने ते रिपोर्ट करेल त्याला ताबडतोब पॅनलाइज केलं जाईल अशी कमिटीकडून आमच्यापर्यंत सूचना आल्या. पहिल्याच चेंडूवर दमदार शॉट चौकारणीशी घात गोळते शिवाजी ऑफ द मार्क. पुन्हा एकदा सज्ज होतोय नवनीत चांगला फटका आहे क्रॅकिंग शॉट क्षेत्ररक्षक झेपवतोय साई जबरदस्त फिल्डिंग अफलातून फिल्डिंग आपल्या संघासाठी 2 धावा सेव्ह करतोय शिवाजी पोचते वैयक्तिक 6 धावांवर आणि संघाची धावसंख्या देखील वाढते धावपळकर 6. दोन लढवई आणि फायटर संघांमधील हा पहिला उपांत्य फेरीचा सामना पाहतोय. पुन्हा एकदा नवनीत सज्ज होते बॉलिंग मार्कवर कट करण्याचा प्रयत्न झेल सुटलेला आहे संधी चालून आली होती दुसऱ्यांदा जीवनदान एकाचा झेल सोडला आणि दुसरा धाव बाद होता होता वाचलेला आहे म्हणजे दोन्ही फलंदाजांना जीवनदान. धावसंख्या वाढते धावपळकावर 7. सेकंड टाइम असं घडलं सुरुवातीला झेल सुटला त्यानंतर धावबाद होता होता गडी वाचलेला आहे. नवनीत पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग मार्कवर उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी मार्ग कट करण्याचा प्रयत्न अतिशय चांगला चेंडू होता कॅरी झाला नव्हता खरं तर चेंडू खाली राहिला होता आणि फलंदाज तिथे पूर्णपणे बीट झालेले आहे. धावसंख्या काय माहिती धावपळकर 7. पुन्हा एकदा सज्ज होणार आहे बॉलिंग ट्रॅकवर नवनीत चेंडू मात्र चांगला पंच केलेला आहे कव्हरच्या डोक्यावरून खेळलेला आहे आणि चेंडू जाते कव्हर सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. आता मात्र पाहते संदीपच्या बॅट मधून अप्रतिम चौकार आलेला आहे धावसंख्या वाढते धावपळकर 11. पहिल्या षटकामध्ये जबरदस्त धमाकेदार सुरुवात बघायला मिळते अजून एक जबरदस्त दमदार शॉट होता पण तितकीच जबरदस्त फिल्डिंग बघायला मिळते रामद्वारा एक धाव तिथे पूर्ण केलेली आहे या सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावपळकर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 12. जबरदस्त सुरुवात फ्लाइंग स्टार्ट बघायला मिळते पहिल्या षटकामध्ये आणि गडी कुठल्या प्रकारचा बाद झालेला नाही 12 धावा एक जबरदस्त खेळ 12 धावांची भागीदारी संदीप आणि फलंदाज शिवाजी या 2 फलंदाजांमध्ये बघायला मिळते. जी सुरुवात हवी होती तीच सुरुवात आपल्या संघाला करून दिली आहे. वेल बिगेन इज हाफ डन असं म्हटलं जाते. सुरुवात खूप सुंदर छान झालेली आहे गोड सुरुवात आपल्याला बघायला मिळते दोन्ही फलंदाजांकडून. खेळतोय शिवाजी 3 चेंडूंचा त्याने सामना केलेला आहे वैयक्तिक 7 धावांवर 1 चौकाराचा समावेश आहे. संदीपने देखील 3 चेंडू फेस केलेले आहेत 1 चौकाराच्या साह्याने तो देखील खेळतोय वैयक्तिक 5 धावांवर. दुसऱ्या षटकासाठी छत्रपती सज्ज होते ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता वेगवान चेंडू टाकला होता तिथे यस फलंदाज बाद होतोय धक्का क्रमांक 1 परतीचा प्रवास करावा लागेल संदीपला.
इले यश मिळालेले आहे एट विकेट स्वरूपामध्ये। पहिला गडी तंबूमध्ये परत जाताना धाव संख्या धावपळकावर कायम आहे 12। 12 ला एक खेळाडू बाद, न्यू बॅटर प्रशांत येतोय क्रमांक 3 वर खेळण्यासाठी। जी भागीदारी जमली होती खेळपट्टीवरती फोडण्यामध्ये यश आलेलं आहे गोलंदाज छत्रपतीला, पण लवकर हार न मानणारा संघ आहे जय बजरंग टेंबवली। शेवटच्या षटकापर्यंत हा सामना जाईल नो डाऊट। शपलून खेळण्याचा प्रयत्न केला होता, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय। एक अवांतर धाव प्लस केली जाईल स्कोर बोर्ड मध्ये सिंगलच्या मदतीने। धावसंख्या वाढते धावपळकावर 13। स्वेअर चेंडू होता, ऑफस्टंपच्या खूपच बाहेर जाणारा दिशाहीन हा चेंडू होता, त्याला पनिशमेंट म्हणून पंचांनी दंडित केले। व्हाईट बॉलचा इशारा केला राईट आर्म राऊंड द विकेट। पुन्हा एकदा शपळून खेळलेला आहे, गॅप मधून चेंडूला पाठवलाय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर आउट ऑफ द पार्क। 6 धावांसाठी षटकार। चेंडूला पाठवला होता सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार। प्रशांतच्या बॅटमधून हा तुफानी षटकार आलेला आहे। धावसंख्या वाढते धावपळकावर 19। प्रशांतला आता शांत करावा लागेल, विकेटी घ्यावी लागेल, स्लॉग हिट केलेला आहे चेंडू जातो मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर, दमदार शॉट मिळतील 4 धावा चौकार। ये का रुकने वाले, या अगोदर त्याने षटकार पेश केला आणि या चेंडूवर चौकार। रिप्ले मध्ये आपण पाहतोय कुठल्याही प्रकारची संधी नव्हती क्षेत्ररक्षकाकडे। धावसंख्या धावपळकावर पुढे सरकताना आपण पाहतोय 23। चांगला आकार येतोय धावसंख्येला, पहिल्या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्या होत्या नवनी त्याने, 11 आणि आतापर्यंत 11 धावा आलेल्या आहेत। खूप महागड षटक बघायला मिळते छत्रपतीचं, इथून आता कमबॅक करावा लागेल, चांगली धारदार गोलंदाजी करावी लागेल। पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान जर जिवंत ठेवायचं असेल तर अंतिम फेरीत प्रवेश करायचा असेल तर नटराज खारबाव संघाने खूप चांगली सुरुवात केलेली आहे, लय भारी जखा सुरुवात आहे नटराज खारबाव या संघाची। पुन्हा एकदा सज्ज होते छत्रपती, चांगला फटका उडवलाय चेंडूला, चेंडू मात्र जातोय सीमारेषेच्या बाहेर, चेंडू हातामधून निसटला आणि सीमारेषेच्या बाहेर गेला षटकार। माफी नाही क्रिकेटमध्ये, चेंडू हातामधून निसटला आणि सीमारेषेच्या बाहेर गेला 6 धावांसाठी। पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळलेला आहे शफलून, चेंडू अतिशय वेगाने, क्षेत्ररक्षक दक्ष आहे तिथे रामद्वारा चांगलं क्षेत्ररक्षण, पण प्रशांत या संधी होती 2 धावा पूर्ण करण्याची। धावसंख्या वाढते धावपळकावर 31। विजयासाठी आता फक्त आणि फक्त 6 धावांची आवश्यकता। खूपच महागड षटक बघायला मिळते छत्रपतीचं, एक्सपेन्सिव्ह ओव्हर, खरं तर इफेक्टिव्ह गोलंदाजी हवी होती, असरदार षटक बघायला मिळालेलं नाही, अक्षरशः तुटून पडलेला आहे। हल्ला बोल बॅटिंग करतोय बॅटर प्रशांत, पुन्हा एकदा सज्ज होताना बॉलिंग मार्कवर स्लॉग हिट येतो जायगी सीमारेखा के बाहेर, मॅच फिनिश। याच बरोबर अंतिम फेरीत प्रवेश करतोय नटराज खारबाव, मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन, हार्दिक हार्दिक अभिनंदन, हार्ड लक टफ लक, जय बजरंग टेंभवली।